एका पीडित महिलेने गैरसमजुतीतून सहाय्यक फौजदाराला बेदम मारहाण केली आहे. पाहुयात नेमका काय घडलाय प्रकार. बलात्कार झाल्याची माहिती मार्केटमध्ये चार चौघांना सांगितली. या गैरसमजुतीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडित महिलेने चक्क पोलीस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. विलास जाधव असे मारहाण करण्यात आलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महिलेवर लष्कर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास जाधव हे प्रतिनियुक्तीवर परिमंडळ 2 कार्यालयात नेमणुकीस आहेत. दरम्यान यातील आरोपी महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणूक व बलात्काराची तक्रार दिली होती. त्यानुसार एका व्यक्तीवर गुन्हा दाखल सुद्धा आहे. परंतु या गुन्ह्याचा तपास कोरेगाव पार्क पोलीस नीट करत नाहीत. तसेच गुन्ह्यात काहीच जप्त करण्यात आले नाही असा तक्रारी अर्ज देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला होता. त्या तपासणीसाठी जाधव हे महिलेला कार्यालयात वरिष्ठांना भेटण्यासाठी बोलावत असे. तसेच तिच्याकडे तपासाबाबत जातही देखील होते. मात्र जाधव हे शनिवारी कार्यालयात काम करत असताना आरोपी महिला तेथे आली. तिने कार्यालयात घुसवून जाधव यांना अश्लील शिवीगाळ करत हाताने मारहाण देखील केली. तसेच ओळखीतील लोकांना मार्केटमध्ये माझ्यावर बलात्कार झाल्याचे सांगून बदनामी केले अशी ती ओरडू लागली.